गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या लक्ष्मण सावडी ते कैलासनगर रस्त्यावरील विद्युत पोल स्थलांतर करण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरू झाली असून विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून आलंय. लवकरच जुने विद्युत खांब काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. लक्ष्मण सावडी ते स्मशानभूमी कैलासनगर रस्त्याचे महानगरपालिकेच्या वतीनं रुंदीकरण करण्यात आलं होतं. यानंतर त्वरित सिमेंट रस्ता तयार करण्यात आला होता, परंतु रोडवरील विद्युत खांब मधोमध असल्याने नवीन रस्ता करून सुद्धा वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याचे प्रमाण जैसे थे असल्याचे समोर आलं होतं. यामुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती देखील निर्माण झाली होती. यामध्ये महावितरण कंपनीकडून विद्युत पोल स्थलांतर करण्याचं काम स्वतः महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलं असल्याने या कारवाईला बराच वेळ लागला होता. मागील काही दिवसांपूर्वी दुभाजक आणि नवीन विद्युत खांब बसवण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळपासून पोलवर विद्युत वायर टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे. हे काम महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन खासगी एजन्सी मार्फत सुरू करण्यात आलं होतं. यासाठी परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. नवीन पोलवरील विद्युत वाहिन्या टाकल्यानंतर यातून परिसरामध्ये वीज पुरवठा केला जाणार असल्याने जुन्या विद्युत खांब लवकरच काढण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.